श्री रामवरदायिनी माता म्हणजे तळकोकणातील क्षात्र कुळाची कुलदेवता। चिपळूण तालुक्यात मजरे दादर मध्ये कुलस्वामिनी श्री रामवरदायिनी मातेचं भव्य दिव्य असं मंदिर आहे। या मंदिरात 18व्या शतकापासून दरवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते। सलग 3 दिवस साजरा होणाऱ्या या कार्यक्रमाला भाविकांची अफाट गर्दी असते। यात्रा ही फार पूर्व 4-5 वर्ष झाली, 7-7.5 वर्ष झालेली आहेत, तेव्हापासून यात्रा चालू आहेत। यात्रेचं स्वरूप वर्षागणिक बदलत चाललेलं आहे। वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आमच्या मंडळाच्या माध्यमातून, देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून, म्हणजे क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कबड्डीच्या स्पर्धा होत असतात। मंदिराचा इतिहास फार जुन्या काळाचा आहे, पण मंदिराचं वैशिष्ट्य जर काय म्हणेल तर तुम्ही भाविक ज्या श्रद्धेनं देवीला हाक मारा त्या ठिकाणी अन्य माणसाच्या रूपानं देवी येऊन त्या माणसाला संकटातनं बाजूला काढते आणि मग त्या माणसाला साहजिक वाटतं मी हाक मारला आई माझ्या। या मंदिरामध्ये 10-पटी विभाग क्रीडा मंडळाच्या वतीनं अनेक वर्ष या ठिकाणी विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं। आपल्या विभागातील खेळाडूंना प्राधान्य मिळावं तसंच तरुणांच्या कला क्रीडा गुणांना वाव मिळावा याच हेतूनं वेगवेगळ्या संघांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात येतं। आतापर्यंत या स्पर्धेनं अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू दिले आहेत। गेले 46 वर्षापासून आम्ही स्पर्धा भरवतोय। पहिलीच्या स्पर्धेमध्ये आणि आताच्या स्पर्धेमध्ये भरपूर फरक आलेला आहे। गेले 46 वर्षापासून ज्यांनी हे घडवलं ते पुढचे 46 वर्ष टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि टिकवणारच। या ठिकाणी पालखी भेटीचाही कार्यक्रम होतो। हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते। यात्रेच्या दिवशी रात्री लोकजागर म्हणून विविध आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव या यात्रेच्या माध्यमातून जोपासली जाते। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चिपळूण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।